गावात सगळं ठीक ना? तुमचा प्रवास कसा होता? तिथे सगळं कुशल आहे. शहरातून गावात गेल्यावर उन्हातून सावलीत गेल्यासारखं सुखस्तर आहे. ते तर नेहमी तसंच असतं. आपण जरी शहरात राहत असलो तरी मनात मात्र गावच असत. हो हो, आपल्या सगळ्यांची मुळं गावातच तर आहे ना. मंजू बेटा, गावाला गेल्यावर आम्हाला विसरलीस की काय? तिथे आजी कशी आहे? नाही नाही, मी कोणालाच नाही विसरली. सगळ्यांबाबत आजीला सांगितलंय. रुबी, तू ठीक आहेस ना? तिकडे तुला मजा आली ना? हो हो, खूपच मजा आली. पण रुबी, इथे तुझ्या शिवाय खूपच दुःखी झाली असेल ना? अरे साहेब, ते सगळं मी उचलतो ना. अरे नाही नाही, हे मीच घेऊन जाऊ शकतो. हाय मंजू. हाय. तू केव्हा आलीस आणि गावात काय काय केलंस? नंतर सांगते ना. बाय. आमची गुडिया राणी आली, सुंदर मुलगी घरी आली. आमची गुडिया राणी आली, सुंदर मुलगी घरी आली. ता दिखती मी तकदी मी तकदी मी ता दिखती मी तई ता दिखती मी तकदी मी तकदी मी ता दिखती मी तई. हार बनवले आम्ही आवळ्याच्या झाडावरून बिया घेऊन मोत्याचे हार बनवले आम्ही. तारिक तुम्ही तकदी मी तकदी मी तारिक तुम्ही तई तारिक तुम्ही तकदी मी तकदी मी तारिक तुम्ही तई. आमची गुडिया राणी आली, सुंदर मुलगी घरी आली. आमची गुडिया राणी आली, सुंदर मुलगी घरी आली. ता दिखते मी तकदे मी तकदे मी ता दिखते मी तई ता दिखते मी तकदे मी तकदे मी ता दिखते मी तई ता दिखते मी तकदे मी तकदे मी ता दिखते मी तई ता दिखते मी तकदे मी तकदे मी ता दिखते मी तई. आजी सोबत किती मज्जा आली. हां, गावाचं जीवन आमच्या राणीला आवडलं का? मग मी तुला आजीकडेच राहायला पाठवून देऊ. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे बाबा. आजी किती छान छान गोष्टी सांगते. रुबी, तू पण तिथे असतीस तर आजीच्या गोष्टी तुला पण ऐकायला मिळाल्या असत्या. ते तर ठीक आहे, पण नेहमी अशा गोष्टी ऐकत हिंडत राहायचंय का? तुझी पुस्तकं विकत घेऊन किती दिवस झाले माहितीये का?
ते वाचायला वेळ तरी मिळतोय का तुला? सगळी मुलं वेकेशन क्लास मध्ये अभ्यास करायला लागले आहेत. हा, अभ्यास पण करायचा आणि त्याबरोबर मस्ती पण. मस्ती खूप झाली तरी अवघडच आहे. मंजूने अभ्यास केला पाहिजे, तेच तिच्या भविष्यासाठी चांगलं आहे. झोपताना आजी किती छान छान गोष्टी सांगायची, तेव्हा किती मज्जा यायची. तू अजूनही तोच विचार करतेस का? ते सगळं तिकडे झालं, आता इथे अभ्यासावर जास्त लक्ष द्यायचंय. लक्षात ठेव रुबी, यू डोंट प्ले, यू डोंट स्माइल, बी केअरफुल टू लर्न युअर लेसन, गो टू लर्न, गो अँड लर्न, लर्न लर्न लर्न. अरे रुबी, जेव्हा मी नव्हती तेव्हा तू या सगळ्या गोष्टी उलटे पुलटे केल्यास ना. हे पहा बर. रुबी, बाकीचा आपण उद्या खेळूया. खूप रात्र झालीये ना, झोपायचंय ना. तुझा बिछाना मी लावून देते. रुबी, येऊन झोप इकडे. मी पण झोपायला जाते. शेपटी हलवते, डोक हलवते, मस्ती करते रुबी. शेपटी हलवते, डोक हलवते, मस्ती करते रुबी. मस्ती करत भुंकत भुंकत उड्या ती मारत जवळ आली. मस्ती करत भुंकत भुंकत उड्या ती मारत जवळ आली. शेपटी हलवते, डोक हलवते, मस्ती करते रुबी. सोबत खेळायला प्रेमाने पायान पकडेल. जवळ जाल तर सोबत खेळायला प्रेमाने पायान पकडेल. हलवते डोक हलवते, हा शेपटी हलवते, डोक हलवते, मस्ती करते रुबी. मी तर गमतीत शेपटी ओढली होती ना, मग चिडतोस कशाला? तू अजून चिडशील तर तुझी शेपटी मी पुन्हा ओढीन. अरे रुबी, बालूनी गमतीत ओढली होती ना तुझी शेपटी, असं रागवायचं नाही. कूल डाऊन, कूल डाऊन प्लीज. अरे हे तू काय केलंस? किती वेळा तू त्याची शेपटी ओढलीयस? त्याला दुखलं असेल ना, म्हणूनच तो तुझ्यावर चिडला. हा खेळ आता इथेच संपव. चुकून झालं आजोबा, सॉरी आजोबा. अरे कोण? मंजू बेटा, गावात जाऊन कसं वाटलं तुला? तिकडे खूपच मज्जा आली आजोबा. तिकडे खूप नजारे होते. तिकडे गाय, बैल, खलबत्ता, पाणी भरण्याची विहीर, सगळं होतं. आवळ्याचं झाड, फणसाचं झाड, आंब्याचं झाड, असे खूप झाडं होते तिथे.
मग आजीने खूप छान छान गोष्टी सांगितल्या. अरे वा, ही तर फार चांगली गोष्ट आहे. तर मंजूला आता खूप साऱ्या गोष्टी माहिती असतील. मुसळ, खलबत्ता हे सगळं आहे असं मंजूने सांगितलं. तू चक्की पाहिलीस का? चक्की हे काय असत आजोबा? जुन्या काळात मुसळी सारखी उपयोगात येणारी मेहनतीने चालणारी एक मशीन होती चक्की. आजोबा त्याचा वापर का करतात? नारळ किंवा कुठल्या अन्य तेल उत्पन्न करणाऱ्या बीला बारीक करून तेल उत्पन्न करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आज सारख्या विजेवर चालणाऱ्या तेल उत्पन्न करणाऱ्या मिल त्या काळात नव्हत्या. हे तर छानच आहे आजोबा. चक्कीत नारळ बारीक करताना त्यातून खूप छान सुगंध यायचा. चक्कीतून बारीक झालेल्या नारळाचा केक खायला खूपच मजा यायची. या गोष्टी सांगितल्यावर तुमच्यासारखे आजकालचे मुलं विश्वास नाही ठेवणार. हे ऐकून खोबरं खायची इच्छा झाली. ओहो, तू नेहमी खाण्याबद्दलच विचार करत असतो ना? दक्षिण दिशेला चांदणी चौकात एक जुनी चक्की आहे. चक्की फिरवायला किती मजा, हो तेल बनवायला किती मजा. डंडन 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 रामू राणी आणि पोर मिळून चक्की फिरवतात किती मजा. मी आणि पोर सगळे मिळून चक्की जवळ आम्ही आलो, तेल घ्यायला आलो. डंडन 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 जोरत फिरत्या चक्कीच्या मध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकू. तेल बाहेर निघताना बघा किती सुगंध हा येतो, किती सुगंध हा येतो. डंडन 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 रामू आपल्या बायको सोबत तेल फिरवून काढतो. खांद्यावरच्या धोतरावर तो तेल निपटून पळाला, तेल निपटून पळाला. डंडन 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 तेल काढल्यावर तर आम्हाला खोबऱ्याचा केक हा मिळतो. स्वादिष्ट केक हा आम्ही सगळे सोबत मिळून खाऊ, आम्ही सोबत मिळून खाऊ. डंडन 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 चक्कीचं गाणं ऐकून खूप मजा आली ना? हो हो, खूप मजा आली. अरे बालूला तर पाहा कसा पळतोय, अगदी कासव आणि ससाच्या गोष्टी सारखा. ती गोष्ट तुला माहितीये का? माहितीये लच्छू, गावात गेली असताना हे सगळं आजीनी सांगितलं. तुला हवं असेल तर तुला सांगू? हो हो सांग. तर खूप वर्षाआधी एक गर्विष्ठ ससा राहायचा. बंदर राजा आणि मित्रांना
अजून एक पॉइंट मिळाला आहे आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा तनन्नाना तनन्ना तनन्नाना तनन्नाना ओह तनन्ना तनन्नाना तनन्नाना ओह तनन्ना तनन्नाना तनन्नाना ओह. पहा तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणता षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय, मग तर मी पण खेळतो. बर, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही तिघ एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तर देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल? समजलं. उत्तर बंदर राजा. मी? नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू? सांग सांग. छत्री. उत्तर बरोबर. तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याच उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. राहणारे प्राणी हुशारच असतात याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? चिऊ ताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्या सोबत नाही आहे शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय? बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो, शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा? कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे. हे
ए मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून बेडकांचा तलाव फिरून गाजरांचे झाड फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा तनन्नन्ना होय तनन्नन्ना तनन्नन्ना होय. तलावाच्या काठानी डोंगरावरून चढून चढा चढा चला चला चढा चढा चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती गाजरांच्या झाडात फिरू का? आधी खाऊन घेऊ मग फिरूया. बाप रे पोट भरलं, थोड्या वेळ झोपूया. तो येईस तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. इथे काय झालं? मी तर हरलो. असा टॅबवर नको लागून राहूस. थोड्या वेळ आमच्या सोबत पण बोल. आमचं बोलणं बरोबर असेल तर तुला ऐकावं पण लागेल, नाहीतर बदमाश हत्तीच्या गोष्टी सारखं होऊन बसेल. हा अशी पण एक गोष्ट आहे का? आजीने ऐकवली होती का? नाही नाही, गावातल्या माझ्या मित्राने नंदूने सांगितलं. तर मग आम्हाला पण त्या बदमाश हत्तीची गोष्ट सांग ना. गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडणार असेल तर मी सांगते. एके काळी एका जंगलात एक बदमाश हत्ती राहत होता. जीव प्रिय असेल तर पळ इकडून. पटकन पळ, तिचा एक आंबा. अरे बेटा तू हे काय करतोयस? मी म्हणतीये तर थांब ना. याच्या बदमाशा. ची ची छे 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 छे. ए बदमाश हत्ती असे नको करू, माझी पिल्ल खाली पडून मरतील ना. बेटा तू असं कसं क्रूर वागतोयस? चिवताईची पिल्ल खाली पडून मरून जातील ना, त्यांच्या आईला किती वाईट वाटतंय. चिवताई सॉरी ह, याच्याकडून मी तुझी माफी मागते. बेटा असं नको करू, आपल्या सहजीवांना कधी त्रास नाही द्यायचा.
राजा बदमाशी सोड तू बदमाशी सोड लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू बदमाशी सोड खारू ताई आणि पक्षांनाही छळू नको तू हा छळू नको तू लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू बदमाशी सोड फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू घाबरवू नको कोणाला घाबरवू नको फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू घाबरवू नको कोणाला घाबरवू नको सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू आनंदाने डुलत डुलत नाच रे तू सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू आनंदाने डुलत डुलत नाच रे तू आनंदाने डुलत डुलत नाच रे तू लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू बदमाशी सोड गेली फुलपाखरू उडालं आणि फुल पण आता असं विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये सगळे बिळात निघून स्वतःला वाचवा आमचं बिळ लवकर करा आता हे सगळं सोडा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करा लवकर लवकर हत्ती इकडे पोहोचून गेला लवकर चला ना असं हत्ती राजाला धडा शिकवण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला त्यासाठी सगळे एका तलावाकाठी एकत्रित झाले हा छोटा हत्ती तर खूपच निर्दयी आहे नजरेआड झाल्यावर देखील आपल्याला सतवतच असतो त्याला आता धडा शिकवायलाच हवा हा हा पण त्याच्या समोर जायची ताकद आपल्यात नाही आहे ना शक्तीने आपण त्याचा सामना करू शकत नाही पण युक्तीने तर नक्कीच करू शकतो ना त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल येथे जवळच एक उंदीर राहतो तो माझा मित्र आहे आपण आपलं दुःख त्याला सांगू तो आपली नक्कीच मदत करेल हे तर बरोबर आहे तुमची समस्या ऐकून मला पण वाईट वाटतंय मी तुमची नक्कीच मदत करेन बदमाश हत्तीला आपण चांगलाच धडा शिकवू एके दिवशी तो बदमाश हत्ती आपल्या मस्त्यांनंतर आरामात झोपला होता
अरे तू तर खतरनाक आहेस, हो ना? याच्या सोंडेच्या आतमध्ये चढून जातो आणि कुरतडायला सुरुवात करतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतो ना तू, त्यांचं दुःख तुला पण समजलं पाहिजे. हो, तू बरोबर बोललास. मी खूप लोकांना त्रास दिलाय, मी त्यांना त्रास देतोय असं मी कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी सगळं एक गंमत होती, मनोरंजन होत. माझ्यामुळे त्रासलेले लोकांचं दुःख मी आता समजतोय. मी आता कोणालाच त्रास नाही देणार. माफ कर, माफ कर. एकाला एक मिळवून दोन काटेदार खेकडे, खेकड्याचा रंग काय आहे? कथा, कथा म्हणजे ब्राऊन. दोन अधिक एक तीन आहे, तीन मोठे डोंगर, डोंगराचा रंग काय आहे? हिरवा, हिरवा म्हणजे ग्रीन. अधिक एक चार आहे, चार मोर पंख, मोर पंखाचा रंग काय आहे? निळा, निळा म्हणजे ब्लू. चार अधिक एक पाच आहे, पाच गुंजबिया, गुंजबियांचा रंग काय आहे? लाल, लाल म्हणजे रेड. सहा आहे, सहा गाड्यांची चाके, चाकांचा रंग काय आहे? काळा, काळा म्हणजे ब्लॅक. सहा अधिक एक सात आहे, सात केळीची फळे, केळ्यांचा रंग काय आहे? पिवळा, पिवळा म्हणजे येलो. सात अधिक एक आठ आहे, आठ कोंबडीची अंडे, अंड्यांचा रंग काय आहे? पांढरा, पांढरा म्हणजे व्हाईट. आठ अधिक एक नऊ आहे, नऊ लहान पेठे, पेठ्यांचा रंग काय आहे? राखडी, राखडी म्हणजे ॲश. नऊ अधिक एक दहा आहे, दहा किलो गाजर आहे, गाजरांचा रंग काय आहे? नारंगी, तो काय आहे? ऑरेंज. गाजरांचा रंग, संत्र्यांचा रंग ऑरेंज आहे भाऊ, ऑरेंज आहे. खूप उशीर झालाय, तुला झोप नाही येते बेटा, जाऊन झोपून जा. लहान मुलांनी एवढा वेळ जागायला नाही पाहिजे, लवकर झोपायचं, लवकर उठायचं. अरे रुबी, तू जाऊन झोपून जा, तुझा बिछाना मी लावून देते. बाबा जरा इकडे या ना. काय झालं बेटा, काय झालं? मला झोपच नाही येते बाबा, एखादी गोष्ट सांगा ना बाबा. एवढीशी गोष्ट? बर बेटा सांगतो.
तुला एक गोष्ट सांगतो. एके दिवशी एक ससा जंगलातून जात होता. जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. अरे वा, हे फळ खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळ पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना, कितके सुंदर फळ तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए खारुताई, थोडे फळ मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळ ससा नाही खाऊ शकत, हा जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय, याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळ खूप आवडतात. तुला पण फळ खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतः झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शश्या दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना, मग कशाला मागतोय. झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळ खातात, फक्त मीच फळ नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही. मला झाडावरची फळ खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो, वरती पोचून फळ खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे, अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सश्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात, पडल्यावर चिडवण. फळ मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले, आता काय करू मी. सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळ खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते तीनदा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं तीनदा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू. मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा.
मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळ खायला मिळतात, खूप नशीबवान। आता त्या झाडावरचे काही फळ खाईल। दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये, दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये, दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये। झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? तो तू आहे का बदमाश ससा? तूच मला खालती पाडलास ना, तुला मी आता नाही सोडणार। बाप रे, मला नको मारू, मी सगळं सांगतो तुला। काय झालं होत लवकर सांग, लवकर, नाहीतर मी तुला। मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळ पाडले होते आणि त्या बरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला, मी तुला नाही पाडलं। संन्यासीनी तुला एक मंत्र सांगितला, मग तो मंत्र मलाही ऐकाऊ, नाहीतर मी तुला संपवून टाकेन। मला नको मारूस, ऐक, मी तुला तो मंत्र आता सांगतो। असं सरळ सरळ बोल, नाहीतर तू जिवंत नाही वाचणार। ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही, ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्या करता संकट ठरू शकतो। ह्याला पळवायला एक उपाय करूया। मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळ पाडू शकशील। ठीक आहे, ते सगळं मान्य आहे, तू मला मंत्र ऐकव। ठीक आहे मग, तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये, ते बघ त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण, सगळे फळ खालती पडून जातील। माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील, मला मिळणारे फळ हा पण खाईल, असं नको व्हायला। ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय, तू इथेच उभा राहा, तुझ इथे उभं राहणंच माझी ताकद आहे। दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये, दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये, दम दमा दम दम दमा दम दम दमा दम खालतीये। अरे बाप रे, किती त्रास होतोय, या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बाप रे, ऐक, अरे पळा रे। चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। गोष्ट? गोष्ट? कोणती गोष्ट काका? एका चोराची गोष्ट सांगतो, म्हणजे एका कोल्ह्या चोराची गोष्ट सांगतो। एका जंगलात एक चतुर कोल्हा राहायचा, तो चोरी करण्यात खूप हुशार होता। एके दिवशी इथेच तर भालू दादाच्या मधाचा साठा आहे, आज तर मी त्याला चोरणार। पण तो भालू अजून इथेच आहे, काहीही असो सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहायला हव्या। आज पोटभर मध मिळालं, बाकी सांभाळून ठेवतो, पुढे वापरता येईल। माझ्या मधाचा खजाना कोणालाच ठाऊक नाही। दक्षिणी पर्वतांच्या जंगली तलावात जाऊन आंघोळ करून येतो आणि मग आरामात झोपीन।
थांबलो तर गडबड होऊन जाईल. आता लवकरच मला माझ्या ठिकाणी पोचायला हवं. त्याच्यानंतर हे सगळं मलाच खायचंय. काहीही असो, आजचा दिवस खूप चांगला होता. तसही चोरी केल्यानंतर एकही दिवस मी रिकाम्या हाती परत आलो नाही. बापरे, जेवण साठवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही, पावटपणा आहे. त्याला चोरी करून खाण्यातच हुशारी आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, किती सोप्या पद्धतीने या कोल्हू दादाने त्या भालू दादाच्या मधाची चोरी केली. हा कोल्हू दादा तर खूपच चतुर आहे. मी तर या कोल्हू दादाचा एक चाहताच झालोय. चोरी तर खरच एक कला आहे आणि कोल्हू दादा तर ह्यात खूप कुशल आहे. मला पण ती कला शिकायची आहे. विचारून तर पाहूया की कोल्हू दादा मला त्याचा शिष्य बनवेल का. जाऊन तर बघू. गमवायला हातात आहेच काय? दादा, दादा तू तर महानच आहेस. काय तू आता काय म्हटलास? मी महान आहे. आजपर्यंत कोणीच मला असं म्हटलं नाही. तुझ्या अशा बोलण्यामागे नक्कीच काही वाईट हेतू असेल. माझ्या सोबत खेळू नकोस. दादा मी काही गंमत वगैरे नाही केली. खरच माझा काही वाईट हेतू नाहीये. छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करून जगणाऱ्या मला महान म्हटलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. हे बघ, काही गडबड करून मला फसवण्याचा विचार असेल तर तो विचार स्वतःकडेच ठेव, समजलं? हा चल लवकर निघून, तेच बरं राहील. दादा तू मला वाईट नको ना समजू प्लीज. मी तुझा खूप मोठा चाहता झालोय. तू या कलेत खूप निपुण आहेस. मी खरंच सांगतोय, तुझी चोरी मी माझ्या बिळातनं पाहिली होती. तेव्हापासनं मी तुझा चाहता झालोय. अरे आम्ही सगळे कोल्हे खूप हुशार असतो. घराण्यापासून असंच आहे. खास करून मी त्या हुशार लोकांमधला प्रमुख सुद्धा आहे. तू जे सांगितलं ते 100% खरंय. तरी पण तू मला तुझा शिष्य बनव ना. मला पण तुझ्यासारखी चोरी शिकायची खूप इच्छा आहे. तुझ्या सारख्या एका छोट्या उंदराला मी माझा शिष्य कसा बनवू? यासाठीच तू माझी तारीफ केली होती ना. तू तर कमाल निघालास रे. दादा असं नाहीये रे, मी खरंच तुझा चाहता आहे. तू मला तुझा शिष्य बनव ना प्लीज. अरे हे सगळं शिकायला बुद्धी, शक्ती, ताकद आणि शारीरिक क्षमता पण हवी ना. तुझ्यात यातून काही आहे का? ते सगळं बरोबर आहे रे दादा, पण जर का तू मला तुझा शिष्य बनवलंस तर मी तुझ्या खूप कामात येऊ शकतो. चोरी करण्यासारख्या खूप जागा मी तुला दाखवू शकतो. मला वाटतं याची गोष्ट बरोबर आहे. चोरी करण्यासारख्या जागांबद्दल याला माहिती असेल, याला शिष्य बनवलं तर हा नक्कीच माझ्या कामी येईल. काहीही असो याला सोबत घेऊन चलूया. चोरी मधला थोडाच वाटा तर याला द्यायचाय. चोरीची कला एवढी छोटी गोष्ट नाहीये. सिद्धांताच्या बऱ्याच गोष्टी तुला शिकाव्या लागतील, थिअरी आणि प्रॅक्टिकल. आणि या सगळ्यालाच तर शक्तीची आवश्यकता आहे. हो त्याचं प्रशिक्षण तर मी तुला नंतर देईल.
बरोबर म्हटलं गुरुजी, तुम्ही जे ही सांगाल ते मी सगळं ऐकेन. आजच्या आपल्या ऑपरेशन मध्ये तू चोरीचे नवीन धडे शिकू शकतो. नक्की, जसं तुम्ही सांगाल तसंच. माझे काही जुने ऑपरेशन तू पाहिले असते तर त्यातून बरच काही शिकला असता. एक दिवस मी एका ठिकाणी एक कोंबडी चोरायला गेलो होतो. इथे खूप सारे लोक होते पण मी कुठे घाबरणार होतो. चतुराईने मी पिंजऱ्यातून कोंबडीला पकडून घेतला पण कोंबडी जरा जास्तच आवाज करत होती. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यावेळी काही लोक माझ्या पाठीमागे लागले. कोण लोक? मार पडला का तुला? नाही नाही नाही, असं काही झालं नाही. कोंबड्याच मागे लागल्या होत्या. बापरे, वाचवा वाचवा, मला नका मारू. देख, चांगलं ऑपरेशन होत. एक कोंबडी पकडण्या मागे मला खूप काही मिळालं. काय मिळालं? मार? नाही नाही नाही, कोंबड्या. ते सगळं आठवून आजही डोळ्यात पाणी येत. डोळ्यात? डोळ्यातून नाही रे, तोंडाला. त्याच्या चवीने. वा, तू तर खूपच सरायत आहेस रे. आता ही काय सांगायची गोष्ट आहे. आता लवकर चल, आपण त्या सिंहाच्या गुहेत जाऊन सगळं मांस चोरून घेऊ. सगळे सिंह आंघोळ करायला गेलेत. रेडी, 1 2 3. आजचं ऑपरेशन खूप यशस्वी होतं. आपण ताजं मांस चोरून घेतलं ना, आज तर चांगली मेजवानीच होती. हे सगळे वाघ ना बुद्धूच असतात, हो ना गुरुजी? नाहीतर मांस सोडून कुठे जातील का? मूर्ख लोक गाढवासारखे काम करतील. माझ्या सारखे बुद्धिमान लोक बिना मेहनतीच आयुष्य जगतात. बरोबर आहे गुरुजी. बुद्धिमान लोक भाग्यवान असतात कारण ही धरती फक्त त्यांच्यासाठीच आहे. आता आपण उद्याच्या ऑपरेशन बद्दल विचार करू. त्याला आजच्या पेक्षा यशस्वी बनवायचंय. त्याचा रस्ता पण मी शोधलाय. गुरुजी, जागा कुठली आहे? मी सगळं बघून येतो. हा, जागा वगैरे मी सांगून देतो, तू लक्ष देऊ नये. त्या धूर्त कोल्ह्यामुळे जगण अवघड झालंय. आमच्या गुफेत घुसून तो आमचं जेवण चोरतोय. लपवून ठेवलं तरी चोरून घेऊन जातो. बरोबर आहे, माझ्या गुफेतून कितीदा त्यांनी चोरी केली आहे. त्याला धडा नाही शिकवला तर आपलं जगणं अवघड होऊन जाईल. काही दिवसांपूर्वी तो माझ्या शेपटीला गाठ बांधून माझी सगळी फळं घेऊन गेला. मी तर काहीच करू शकलो नाही. मला पण त्यांनी खूप त्रास दिला होता. आपण सगळे जाऊन ना ह्याची तक्रार सिंहराजाकडे करूया, तो आपल्याला मदत करेल. राजा, त्याच्या चोऱ्या काहीही करून थांबवा ना. आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये, तुम्ही आमची मदत करा ना. हो, तुमच्या सगळ्यांचंच दुःख मी समजतो पण तो कोल्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खूप चतुर आहे. कुठल्याही चतुराईनेच आपण त्याला हरवू शकतो. आपण त्याच्याबद्दल विचार करायला हवा. आज आपल्याला थोडं दूर जायचंय. हे एक मस्त ऑपरेशन असेल. आपल्या हुशारीचा परिणाम दाखवायची वेळ आली आहे. काहीही असो, गुरुजींसोबत मी नेहमीच राहीन. मी खूप नशीबवान आहे की मी तुमचा शिष्य आहे.
कधी पोहोचू जागेवर? शिष्य, अजून बरच चालायचंय. माझे पाय खूप दुखायला लागले गुरुजी. म्हणून मी आधीच सांगितलं होत की याच्यासाठी खूप ताकद हवी. मित्रांनो, ते येतात आहेत, तुम्ही लोक सुरू करा. दादा, आपल्या सिंहराजाच्या गुफेत खूप सारं मांस, धान्य आणि फळ आहेत. तर मग सिंहराजा तिकडे नाहीयेत का? नाही, तो तर तिकडल्या जंगलात शिकार करायला गेलाय. 2 दिवसांनंतर परत येणार आहे. आता जे पण असेल, आज माझं पोट भरलेलं आहे. आज एक मस्त मेजवानी होती. माझही तसंच काहीच आहे दादा, पोट खूप जास्त भरलं आहे. असं आहे तर ही गोष्ट कोणाला सांगू नको. आपण पुन्हा कधीतरी येऊन खाऊ. सिंहराजा पण 2 दिवसांनंतरच येतील. बरोबर आहे, मी पण तेच म्हणत होतो. ही गोष्ट जंगलात कुणालाच नाही माहित. आपण ही गोष्ट कुणालाच नाही सांगायची. हा गुरुजी, चित्ता आणि ससातल्या गोष्टी ऐकल्या का तुम्ही? ते गुपित सांगतात आहेत. जर ही गोष्ट खरी असेल तर आपण त्याला चोरून घेऊ. हा बरोबर, सिंहराजाची गुफा इथे जवळच आहे. जास्ती दूर पण नाही चालावं लागणार. तर मग आजचं ऑपरेशन तिथेच करून घेऊया. ते चित्ता आणि ससा काय बावळट होते असं उघड्यात गुपित सांगताना बघितलं ना त्यांना. आजकाल कोणाला काही बुद्धी उरलीच नाहीये गुरुजी. बुद्धीच्या नावावर तर तुम्हीच बुद्धिमान आहात. तू बाहेर पहारा दे, मी आज जाऊन ऑपरेशन सुरू करतो. बर गुरुजी, मी बाहेर थांबतो. अरे तुझ्या तर आता सोडा सोडा मला. बापरे, हा तर गुरुजींचा आवाज आहे. काही संकट तर आलं नसेल ना? आज जाऊन बघून येऊ का? नाही नाही, नको नको. तस पण मी कुठे काय गुरुजींसारखं शक्तिशाली आहे. जितक्या लवकर होऊ शकतं तितक्या लवकर इथून पळूया. माझ्या करता तेच योग्य आहे. सोडा सोडा. भालू दादा मला आशीर्वाद द्याल का? हो. नेहमी नेहमी चोरी करणारा एक दिवस पकडला जातो. समजला ना? कोणी पण असो, दुसऱ्यांना धोका देऊन, चोरी करून, दरोडे टाकून कोणीच जगू शकत नाही. कोल्ह्याची गोष्ट आपल्याला हे शिकवते. छान गोष्ट होती, मला खूप आवडली. गोष्ट मस्त होती, मला आवडली. काय करताय मुलांनो? आम्ही इकडे आहोत आई. मी यांना गोष्ट सांगत होतो. हे बरं झालं, सगळे जण एके ठिकाणी बसतील तरी. आता सगळे घरी चला, मी पण मंजुला घेऊन जाते. काका, मी जाते. बाय बाय, भेटू पुन्हा. आपण उद्या भेटू. बाय. टाटा. ओके ओके, टाटा. बाय बाय, सी यू.